सगळे या ना, घेतलं का रिसेप्ट करे बाबा, घ्या ना, या इकडे घेतले तुम्ही, तुम्ही या ना, मला नदी या, या इथं या पुढं इकडून आले का गोकुळ कुठे गोकुळ ए अरे मुळा नदीचे लाभार्थी या पुढं झाला, तुला उलट पाणी पाठवावं लागेल मला बस ना। नमस्कार, आज गुरुपौर्णिमा, सर्व मायबाप जनतेला मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आज पिंपळगाव खांड धरणाचा शासकीय जलपूजन सोहळा संपन्न होत आहे आणि त्यानिमित्तानं मुळा खोऱ्यातील सगळे तमाम कार्यकर्ते जनता उपस्थित आहे आणि खरं तर लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद पाहण्यासारखा आहे की एकादशीच्या आदल्या दिवशी आंबी धरण भरलं, त्याचा जलपूजन सोहळा झाला आणि दोन दिवसातच कुतूचे आमचे बबलू देशमुख बाकीचे सगळे कार्यकर्ते म्हणत होते की साहेब दोन दिवसात आपलं पिंपळगाव खांड धरण भरणार आहे आणि योगायोग तसा झाला की शनिवारी पिंपळगाव खांड धरण भरलं आणि आज सोमवारी गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त साधून आज आम्ही जलपूजन करतोय। खर तर आनंदाची बातमी अशी आहे की पर्जन्यवृष्टी वरच्या भागामध्ये बऱ्यापैकी आहे, त्यामुळं मुळा प्रवरा आढळा या परिसरातील सगळी धरणं भरतील यावर्षी ही अपेक्षा। मी दोन चार वर्षापासून जसा जिल्हा परिषद सदस्य झालो तसं पाण्याचं नियोजन करतोय आणि तीनही वर्ष कुठेही पाण्याची कमतरता भासली नाही, कुठेही पाण्याचं राजकारण झालं नाही, कुणावरही केसेस पडल्या नाही, कुणालाही रस्त्यावर उतरून आंदोलन करावी लागले नाही आणि सर्व शेतकरी निदान पाण्याच्या बाबतीत मी समाधानी ठेवलाय। बाकी विकास काम किंवा तुम्ही पाहत असाल की तुम्ही 2019 जलपूजनाला येताना तो रस्ता इतका खराब होता की गुडघ्या एवढल्या गाळातून यावं लागलं, गाड्या इथपर्यंत येत नव्हत्या, पण इथल्या आमच्या त्या ठाकरवाडीच्या मंडळींच्या रस्त्याची मागणी होती, त्यानिमित्तानं तो रस्ता देता आला आणि सुंदर असा रस्ता झालाय, क्वालिटीचा रस्ता झालाय, त्यामुळं आपण सहज इथपर्यंत येऊ शकलो। अशा कितीतरी गावांमध्ये कितीतरी वाड्यांमध्ये आपण काम दिलेली आहेत, रस्त्यांची कामं, लाईटची कामं, पिण्याच्या पाण्याची योजनांची कामं, अशा कामातून घोडदौड चालू आहे आणि आज या मुळाखोऱ्याच्या दृष्टीनं खूप खूप आनंदाचा दिवस आहे। माझ्या मतानं पार हरिश्चंद्रगडापासून आमच्या आंबित कुमशेत पासून तर शेवटी अकलापूर आभाळवाडीपर्यंत सगळे शेतकरी या दोनही धरणं भरल्यामुळे समाधानी झाले असेल। मुळाबाई ओथंडून वाहते आहे, मनापासून मुळाबाईचं आणि निसर्ग देवतेचं मी आभार मानतो। माझ्या दृष्टीनं तालुक्याला आनंदाची बातमी म्हणजे निधी, तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय लवकर व्हावं ही माझ्यासाठी आनंदाची बातमी असू शकेल। तालुक्यामध्ये MIDC चा नारळ फुकला जावा, काम सुरू व्हावं, जागा अक्वायर ही माझ्यासाठी आनंदाची बातमी असू शकेल। किंवा देवीच्या घाटाचं काम तिकडे सुरू व्हावं, तोलार खिंडीला कुठेतरी शुभमुहूर्त सापडावा ही माझ्यासाठी आनंदाची बातमी असेल। म्हणजे निधी जनतेसाठी आणणं हे माझं कर्तव्य समजतो, जे काही 40 वर्षाचा मागचा बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचा माझा प्रयत्न असेल, त्या पलीकडे मी कधी अपेक्षा केल्याही नाही आणि करणार पण। मी जनता घेईल त्या भूमिकेबरोबर आहे,